नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. वर्क फ्रॉम होम जॉब बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, जे की तुम्ही सगळे करू शकतात. म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात, गृहिणी आहात, तुम्हाला पार्ट टाइम जॉब पाहिजेला आहे, फुल टाइम जॉब पाहिजेला आहे, तुमच्याकडे लॅपटॉप आहे, पीसी आहे किंवा तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे, तरी तुम्ही हे काम करू शकतात. कारण की फ्रीलॅन्सिंग वर्कबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, तुमचं वय 18 पण पूर्ण नाही आहे तरी तुम्ही हे काम करू शकतात. कारण की फ्रीलॅन्सिंगचा फायदा असा आहे की आपण घर बसल्या आपल्या मोबाईल लॅपटॉपवरून करू शकतो. मग इथे वय किती पण असेल तरी आपण हे काम करू शकतो. त्यामुळे बेस्ट व्हिडिओ आहे. फ्रीलॅन्सिंग वेबसाईटबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, जिथून आपण डाटा एंट्री, लोगो डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, त्यानंतर अशा अनेक प्रकारचे कामं करू शकतो जे आपल्याला येत आहेत. इथे जास्त स्किल्स नसले तरी आपण इथे अप्लाय करू शकतो. फक्त एकदा आपल्याला कळलं पाहिजे की कशाप्रकारे ही वेबसाईट वर्क करते आणि कशाप्रकारे हे जॉब मिळवायचे. सोपे कामं असतात. प्रत्येक जॉबनुसार आपल्याला इथे पेमेंट मिळत असतो. तुम्ही बघितलं असेल 2019 पासून तर आत्तापर्यंत फ्रीलॅन्सिंगचा ग्राफ खूप वाढतो आहे. कारण की सोपे जॉब्स असतात, घर बसल्या आपण करू शकतो, त्यामुळे फ्रीलॅन्सरची मागणी वाढते आहेत. मोठ्या मोठ्या कंपन्या फ्रीलॅन्सरलाच कामं देत आहेत कारण की ते इझी असतं आणि कमी खर्चिक असतं, त्यामुळे आपण इथे कामं करू शकतो. इथे बघा, तुम्ही या वेबसाईटवर मी तुम्हाला घेऊन आलो आहे. इथे बघा, फ्रीलॅन्सिंग जॉब आत्ता 4834 जॉब अवेलेबल आहे. म्हणजे 4834 जॉब आत्ता इथे अवेलेबल आहे. इथे बघा, लुकिंग फॉर ऑनलाईन जॉब, 5 मिनिटापूर्वी हा जॉब पडला आहे. त्यानंतर डाटा एंट्री, फोटोशॉप, MS वर्ड, MS एक्सेल, पॉवर पॉईंट, हे जर तुम्हाला येत असेल तर इथे बघा 7 मिनिटापूर्वी हा जॉब पडला आहे. हा तुम्ही करू शकता, जो की फुल टाईम आहे. इथे बघा, परत फुल टाईम वर्क आहे, पार्ट टाईम आहे. इथे बघा, स्टुडंटसाठी पण जॉब आहे. त्यानंतर एक्सेल तुम्हाला येत असेल तर तुमच्यासाठी हा जॉब आहे, 34 मिनिटापूर्वी पडला आहे. डाटा एंट्री, कॉपी पेस्ट, फॉर्म फिलिंग अशा प्रकारचे पण इथे जॉब्स आहे. त्यानंतर बघा, जॉब ओपनिंग आहे, डाटा एंट्रीचा पुन्हा जॉब आहे, बघा 54 मिनिटापूर्वी पडलेला आहे. त्यानंतर बघा, फ्रीलॅन्सिंग वर्क आहे, इंटेरियर डिझाईन आहे, परत डाटा एंट्री जॉब आहे. बघा, अशा खाली अनेक पेजेस आहे. आता आपण दुसऱ्या पेजेसवर जाऊ. तर बघा, ग्राफिक्स डिझाईनसाठी पुन्हा आहे, ॲप डेव्हलपमेंटसाठी आहे, कोडिंगसाठी आहे, न्यूज मेंबरसाठी आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारचे कामं या फ्रीलॅन्सिंग वेबसाईटवर आहे. आता आपल्याकडे काय स्किल्स आहे किंवा आपल्याला काय येतं त्यानुसार आपण इथे काम मिळवू शकतो. काम मिळवणं इथे अवघड नाही आहे, फक्त ही प्रोसेस अनेक जणांना कळत नाही, त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. हे बघा मित्रांनो, आज मी तुम्हाला रॉकर स्टेप ही जी भारतीय वेबसाईट आहे, फ्रीलॅन्सिंग वेबसाईट आहे, इथून अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या फ्रीलॅन्सर हायर करतात. जे की मी तुम्हाला कामं सांगितले त्या कामांसाठी यांना फ्रीलॅन्सर लागत असतात. इथे आपण अकाउंट करून हे सगळे कामं करू शकतो आणि भरपूर पैसे कमवू शकतो. हे बघा, यांचे पार्टनर्स कोणते आहेत? गुगल ऍड्स आहे, ICICI बँक आहे, होस्टिंगर आहे, गोडॅडी आहे, रोजर पे आहे, पेपाल आहे, अमेझॉन आहे. अशा मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहे या यांच्या पार्टनर्स आहेत. तर यांचे पण कामं इथे असतात. 3 ते 4 प्रकारे ही वेबसाईट वर्क करते. कशाप्रकारे ते अकाउंट बनवायचं, कशाप्रकारे कामं करायचे, कशाप्रकारे पैसे जमवतात, सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. कारण की हे कामं कोणीही करू शकतात. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया कशाप्रकारे आपण इथे अप्लाय करू शकतो. तर मित्रांनो, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, गुगलवर जरी गेले तरी तुम्हाला ही वेबसाईट मिळून जाईल. रॉकरस्टॉप म्हणून वेबसाईट आहे, जी की इंडियाची वेबसाईट आहे. अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या इथून फ्रीलॅन्सर हायर करत असतात. इथे बघा, भारतामध्ये यांचे ऑफिसेस कुठे कुठे आहेत? चेन्नईमध्ये आहेत, हैदराबादमध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, पुण्यात आहे, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, बेंगलुरू, जे पण भारतातल्या मोठ्या सिटी आहेत तिथे यांचे ऑफिसेस आहे. आता ही नेमकं वेबसाईट कशी वर्क करते तुम्हाला सांगतो. म्हणजे कारण की काय असतं, फ्रीलॅन्सिंग जे जॉब असतं त्याकडे अनेक लोकांचा कल आहे, पण इथे फ्रॉडचे कामं पण जास्त होत असतात. लोक पैसे मागतात की आम्हाला डिपॉझिट द्या, आम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस द्या, जे की आपल्याला 1 रुपयाही कोणाला द्यायचं नाही. त्यामुळे नेमकं ही वेबसाईट किंवा ऑल फ्रीलॅन्सिंग वर्क कसे काम करता हे मी तुम्हाला सांगतोय. तर ही फ्रीलॅन्सिंग वेबसाईट कशी काम करते हे बघा, इथे 4-5 प्रकारे काम चालतं. पहिलं म्हणजे हायर फ्रीलॅन्सर, म्हणजे माझी एखादी इन्स्टिट्यूट आहे, मोठी कंपनी आहे, मला काही विशिष्ट लोक पाहिजेला आहे, तर इथे ज्यांनी अकाउंट क्रिएट केले आहे, इथे बघा या लोकांनी अकाउंट क्रिएट केलं आहे. हे बघा, यांचा स्कोर पण दिसतो. युवराज सिंग झाला, अविक दीप झाला, हे जे लोक आहे भारतीय लोक आहे, यांनी इथे अकाउंट बनवलं आहे. आपल्याला पण असंच अकाउंट बनवायचं आहे. तर लोक काय करतात, इथे यांचे अकाउंट बघतात आणि इथून त्यांना हायर करतात. असं एका प्रकारे काम मिळतं.
त्यानंतर वर्क ॲज अ फ्रीलान्सर जे आपण करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला एक रुपया पण खर्च करायचा नाही. आपल्याला जे तिथे कामं शोधायची आहे, जे आपल्याला कामं येतात त्यांना रिक्वेस्ट पाठवायची आहे आणि तिथून आपलं सिलेक्शन होतं. हा झाला दुसरा प्रकार. त्यानंतर तिसऱ्या प्रकारामध्ये पोस्ट फ्री जॉब, म्हणजे आता माझी कंपनी आहे आयकॉनिक मराठी, मला विशिष्ट कामं पाहिजे आहे करून, जसं की मला टायपिंगचा जॉब करून पाहिजे आहे, माझं एक पुस्तक आहे ते मला PDF पाहिजे आहे, तर मी इथे माझं काम टाकेल आणि लोक मला हे करून देतील, तर अशा प्रकारे आहे. आता हे मी याच्यासाठी सांगितलं, आता इथे पोस्ट फ्री जॉब असल्यामुळे काय होतं, काही टुक्कार लोक असतात, काही भंगार लोक असतात, ते काय करतात इथे फ्रीमध्ये टाकतात की मला अशाशा प्रकारचे टायपिंग जॉब करून पाहिजे आहे. मग लोक इथे रिक्वेस्ट टाकतात, त्याच्यापैकी ते एक दोन जणांना सिलेक्ट करतात, मग म्हणतात अच्छा तर तुम्ही असं करा, आम्हाला डिपॉझिट द्या, आम्हाला कसं काय माहीत तुम्ही योग्य टाईप कराल का नाही, मग आम्हाला 500 रुपये डिपॉझिट द्या, 1000 रुपये डिपॉझिट द्या. तर असे पण कामं होतात याच वेबसाईटवर नाही. ही वेबसाईट जेन्युन आहे, अशा अनेक वेबसाईट जेन्युन आहे. ज्या पण फॉरेनर वेबसाईट आहेत त्या खूप चांगल्या असतात, कारण की तिकडे सायबर लॉ जो आहे तो खूप कडक आहे भारताच्या मानाने. इथे भारतामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत जे आपण सायबरला कंप्लेंट केली तरी आपल्याला मदत मिळत नाही, कारण की मी स्वतः अनेकदा केली आहे, मदत मिळत नाही. त्यामुळे सांगतो इथे कधी पण तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर कधीच देऊ नका. फ्रीलान्सिंग जॉब करतात तर 3 रूल नेहमी लक्षात ठेवा, कधीच कोणाला पैसे द्यायचे नाही. त्यानंतर रजिस्ट्रेशन चार्जेस, डिपॉझिट, असं जर तुम्हाला कोणी मागितलं किंवा स्वतःचे पर्सनल कॉन्टॅक्ट कधी कोणाला द्यायचं नाही. इथून तुम्हाला प्रयत्न करायचे आहे, स्किल डेव्हलप करायचे आहे आणि त्या बेसिसवरच आपलं इथे कामं मिळतात. डायरेक्ट पेमेंट आपल्या बँकेत जमा होतो, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आणि तिसरं जे आहे ते आपण आपली रजिस्टर कंपनी करू शकतो, जसं होस्टिंगरनी केलं आहे, ICICI बँकने केलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे कामं शोधायचं आहे. मग इथे दिसतंय बघा वर्क ॲज अ फ्रीलान्सर, तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथे बघा आपल्या इथे आपला अकाउंट क्रिएट करावा लागेल. इथे बघा दिले आय एम इंडिव्हिज्युअल, आय एम बिझनेस. आता आपलं काय बिझनेस नाही आहे त्यामुळे आपण आय एम इंडिव्हिज्युअल हे पहिलं ऑप्शन निवडायचं. त्यानंतर आपलं नाव, त्यानंतर आपला ईमेल ॲड्रेस, त्यानंतर मोबाईल नंबर, सिटी, त्यानंतर आपलं जेंडर कोणतं आहे, त्यानंतर आपल्याला कोणतं स्किल येतं. मग आता तुम्हाला टायपिंग येत असेल तर टायपिंग लिहा, डाटा एंट्री येत असेल तर डाटा एंट्री लिहा. बघा इथे तुम्ही जे पण टाकाल तिथे लगेच सजेशन येतं. आता बघा मी टॅटू आर्टिस्ट असेल तिथे टॅटू आर्टिस्ट नाव टाकलं तर लगेच टॅटू आर्टिस्ट आलं. इथून आपण अशा प्रकारे आपली प्रोफाईल बनवू शकतात. त्यानंतर तुम्हाला क्रिएट प्रोफाईल म्हणायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपला पासवर्ड टाकायचा आहे, पासवर्ड पुन्हा रिटाईप करून इथे व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर इथे आपला अकाउंट क्रिएट झाला आहे. तर बघा लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्या समोर ओपन होते. आता आपण इथे लॉग इन केलेलं आहे. इथे बघा वरती 3 रेषा दिसतात, यावर क्लिक करायचं आहे. इथे बघा दिलं आहे फ्रीलान्स जॉब, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर जे पण फ्रीलान्स जॉब मी तुम्हाला दाखवले, जसं की बघा डाटा एंट्री जॉब, फोटोशॉप, स्टुडंटसाठी जॉब, एक्सेलमध्ये जॉब, हे सगळे जॉब आपण करू शकतो. आता समजा आपल्याला हा एक्सेल जॉब करायचा आहे, आपल्याला जमतो आहे, तर इथे दिलं आहे बघा कॉन्टॅक्ट नाव किंवा व्ह्यू जॉब डिटेल्स, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या जॉबसाठी काय काय रिक्वायरमेंट आहे तिथे दिले, बघा डाटा एंट्री जॉब, कॉपी पेस्ट जॉब, अशा प्रकारचा हा जॉब आहे. त्यानंतर हा कुठून टाकला आहे ते पण दिसतं आहे. फ्रीलान्सिंग वर्क आहे आणि ह्या कामासाठी आपल्याला किती रुपये मिळणार आहे, तर 500 ते 1500 रुपये मिळणार आहे या कामासाठी. आता या कामासाठी बघा ह्या 2 लोकांनी इथे अप्लाय केलं आहे. आता जेव्हा इथे आपण आपलं अकाउंट बनवतो तेव्हा इथे बघा आपला असा प्रोफाईल स्कोर दिसतो, प्रो स्कोर दिसतो. ह्या वेबसाईटवर फ्रीमध्ये पण कामं मिळतात, पेड पण आहे. इथे बघा तुम्ही इथे बघू शकता त्यांचे पेड प्लॅन पण आहे, पण आपल्याला 1 रुपया पण इथे खर्च करायचं नाही. पेड प्लॅन केला तर काय होतं, आपल्याला जास्त जॉब इथे सजेस्ट होतात, ते आपल्याला डायरेक्ट जास्त जॉब दाखवतात. पण आपल्याला फ्री वर्क करायचं आहे त्यामुळे आपण इथून डायरेक्ट कॉन्टॅक्ट करणार आहोत. आता समजा मला हे एक्सेल येत आहे आणि मला पण हा जॉब पाहिजे आहे, तर मी काय करेल, इथे कॉन्टॅक्ट करेल, त्याच्यानंतर ईमेल नाव आणि ईमेल ॲड्रेस टाकून मी इथे सबमिट करेल. सबमिट केल्यानंतर इथे आपलं रिक्वेस्ट जाते, जसं या मुलांची रिक्वेस्ट गेली अशी आपली रिक्वेस्ट जाते. त्यानंतर ते ठरवतं या तिघांपैकी कोणाला काम द्यायचं आहे, आणि जर आपली प्रोफाईल चांगली असेल तर इथे आपल्याला काम मिळतं. आता बघा इथे जे आहे ह्या दुसरं ज्यांनी अप्लाय केलं, इथे त्यांचा फोटो नाही आहे, त्यामुळे जो हा मुलगा आहे हा रिअल वाटतो आहे आणि याला काम मिळण्याचे चान्सेस जास्त आहे. इथे बघा पूर्ण दिसतं हा कोलकात्याचा आहे, इंडिव्हिज्युअल आहे, 30 मेला यांनी इथे लॉग इन केलेला आहे. तर अशा प्रकारे इथे काम मिळतं. आता यासाठी इथे आपल्याला आपली प्रोफाईल बनवायची. आता जसं की मी टाकलं आहे आयकॉनिक मराठी डिजिटल मार्केटिंग म्हणून मी टाकला आहे, तुमचं जे पण स्किल असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपला प्रोफाईल फोटो टाकायचा आहे, जो की गरजेचा आहे, इथून आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर इथे आपल्याला आपला डॅशबोर्ड दिसतो, म्हणजे आपलं जे पण काम आहे ते. बघा इथे लोकांनी कशा प्रोफाईल बनवल्या आहे, यांचं कॉपी करा. आता मी डिजिटल मार्केटिंग केलं आहे त्यामुळे बघा डिजिटल मार्केटिंगचे एक्सपर्ट आहे, त्या सगळ्यांची इथे नावं दिसत आहेत. मग यांच्यासारखे मला कामं मिळायला पाहिजे तर मला यांच्यासारखी प्रोफाईल बनवायची आहे. तुम्ही डाटा एंट्री टाकाल तर डाटा एंट्रीचे तुम्हाला प्रोफाईल सिलेक्टेड दिसतील, मग तिथून त्यांनी कशी वेबसाईट बनवली आहे तशी तुम्हाला बनवायची आहे. तर इथे बघा असे अनेक ऑप्शन आहे. इथे प्रोफाईलवर आल्यानंतर इथे आपली प्रोफाईल इन्फॉर्मेशन दिसते, त्यानंतर आपण चेंज पासवर्ड करू शकतो. त्यानंतर इथे बघा वॉलेट आहे, म्हणजे जेव्हा आपण इथे काम करू तेव्हा इथे आपल्याला दिसतं आपला किती पेमेंट जमा झाला आहे, जो की आपण डायरेक्ट आपलं बँकेचं अकाउंट इथे लिंक करू शकतो आणि तिथून आपल्या बँकेत पाठवू शकतो.
त्यानंतर इथे आपले अकाउंट डिटेल्स आहेत. तुम्हाला जर वाटतंय इनकेस मला इथे काम करायचं नाही आहे, इथलं काम माझ्यासाठी नाही आहे, तर इथे डिएक्टिवेट अकाउंट असं ऑप्शन आहे. इथे डिएक्टिवेट करून तुम्ही तुमचं अकाउंट डायरेक्ट बंद करू शकता. तर अशा प्रकारे ही वेबसाईट वर्क करते. इथे अनेक फ्रीलॅन्सिंग काम असतात, तिथे आपल्याला रिक्वेस्ट पाठवावं लागते की अशा अशा कामासाठी मी करू शकतो. तिथे रिक्वेस्ट पाठवायची, त्यानंतर ते सिलेक्ट करतात. सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला काम येतं. हे बघा मित्रांनो, कॉम्पिटिशन इथे पण भरपूर आहे, कारण की इथे जास्त स्किल्स लागत नाही. ऑल ओव्हर इंडिया इथे लोक करत असतात, त्यामुळे कॉम्पिटिशन जास्ती आहे. पण आपण नक्कीच करू शकतो जर आपल्याकडे चांगले स्किल्स आहे, घर बसल्या करायचं आहे, त्यामुळे नक्की तुम्ही प्रयत्न करा. महत्वाची गोष्ट मी जी सांगितली आहे ते लक्षात ठेवा, जगात कुठल्याही वेबसाईटवर तुम्हाला काम करायचं असेल तर कधीच एक रुपया पण द्यायचं नाही. वेबसाईट जेन्युइन आहे, पण तिथे काम टाकणारे काही काही लोक जे असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये असे काही लोक खराब असतात, त्यामुळे त्यांना दुर्लक्ष करायचं आहे, आपल्या कामावर फोकस करायचं आहे, आणि नक्कीच आपण फ्रीलॅन्सिंग करून पैसे कमवू शकतो. चांगलं काम आहे डाटा एंट्री, लोगो डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, हे तुम्ही नक्की करू शकतात. लोगो डिझाईन, इंटेरियर डिझाईनला कॉम्पिटिशन कमी आहे, तिथे तुम्हाला पटकन काम येईल. डाटा एंट्रीमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, कारण की 10 पैकी 9 लोक कसे पण डाटा एंट्री करून घेतात, त्यामुळे तिथे कॉम्पिटिशन जास्त आहे. तुमच्याकडे तेच टॅलेंट असेल तर स्किल्स वाढवा, दुसऱ्या जॉबला ट्राय करा, नक्कीच तुम्हाला जॉब मिळेल. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.